नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपलं ई स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो नवीन जॉब आला नवीन नोकरी आली म्हणजे त्याचं नोटिफिकेशन आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करत असतो मित्रांनो आजचं जे नोटिफिकेशन आलं आहे मित्रांनो याच्यामध्ये एन एच एम जळगावमध्ये जे आहे पाचशे बेचाळीस इतक्या पदांकरिता ही भरती होत आहे एन एच एम जेड पी जळगाव अंतर्गत ही भरती होता मित्रांनो त्या अगोदर आपण नवीन यूजर असाल तर आमच्यासोबत तुम्ही जुळू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन क्लिक करा तसेच हे आपलं ई स्टडी सर्कल जे आहे डॉट सी ओ हे आपलं ऑफिशियल पोर्टल आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही नवीन नवीन जाहिराती बघू शकता त्याचप्रमाणे एज्युकेशनलसुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते संस्थेचं जे नाव आहे ते एन एच एम जळगाव आहे याच्यामध्ये विविध पदासाठी भरती होत आहे टोटल पाचशे बेचाळीस इतक्या जागा याच्यामध्ये आहे वेतन वगैरे किती आहे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे याच्यामध्ये फी नाही आहे डायरेक्टली याच्यामध्ये मुलाखत होणार आहे नोकरीचं ठिकाण जळगाव असणार आहे मित्रांनो तर इथे क्लिक करून आपण जी आहे जाहिरात बघून घेऊया तर मित्रांनो मी ऑलरेडी ओपन करून ठेवलेलीच आहे जाहिरात तर बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव इथंही पदभरती होत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कोविड एकोणीसकरिता पदांकरिता थेट मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना बोलवण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी दिनांक दहा सहा दोन हजार वीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे उपस्थित राहायचं आहे विस्तृत जाहिरात झेट पी जळगाव डॉट डी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर बघायची आहे तर फिजिशियनकरिता सोळा प्लस तीन ऑन कॉल जागा एम डी मेडिसिन किंवा डी एन बी मागितलेला आहे पंच्याहत्तर हजार रुपये वेतन एनेस्थियाशिस चौदा जागा एम डी एनेस्थियाशिस डी ए किंवा मग डी एन बी मागितलेला आहे पंच्याहत्तर हजार रुपये वेतन एम ओ एम बी बी एस छेचाळीस जागा आहे एम बी बी एस मागितलेला आहे साठ हजार रुपये वेतन आयुष एम ओ बत्तीस जागा आहे बी एम एस किंवा मग बी यू एम एस मागितलेला आहे तीस हजार रुपये वेतन हॉस्पिटल मॅनेजर एकवीस जागा आहे मेडिकल ग्रॅज्युएट विथ वन इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे पस्तीस हजार रुपये वेतन स्टाफ नर्सच्या तीनशे सोळा इतक्या जागा आहे जी एन एम किंवा मग बी एस सी नर्सिंग मागितलेला आहे वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे एक्स रे टेक्निशियन याच्यामध्ये बारा जागा आहे याला रिटायर्ड एक्सरे टेक्निशियन मागितलं त्या आहे सतरा हजार रुपये वेतन मिळणार आहे ई e सी जी टेक्निशियनच्या आठ जागा आहे एक्सपिरियन्स ऑफ ई e सी जी टेक्निशियन सतरा हजार रुपये वेतन मिळणार आहे लॅब टेक्निशियनच्या चार जागा आहे बी एस सी डी एम एल टी मागितलेला त्या आहे सतरा हजार रुपये वेतन मिळणार आहे नंतरचे जे जे पद आहे पद क्रमांक दहा ते आहे फार्मासिस्टचं पंचवीस इतक्या जागा आहे बी फॉर्म किंवा डी फॉम मागितलेलं आहे सतरा हजार रुपये वेतन मिळणार आहे स्टोअर ऑफिसर एकवीस जागा आहे याला एनी ग्रॅज्युएट चालतं तर याला स्टोअरकीपरचा जो आहे अनुभव मागितलेला आहे वीस हजार रुपये याला वेतन मिळणार आहे एकवीस इतके पद आहे आणि शेवटचं जे पद आहे ते आहे डेटा एंट्री ऑपरेटर याच्या सत्तावीस जागा आहे याला एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो डायरेक्टली तुम्हाला वॉक जायचं आहे सर्व कागदपत्र ओरिजिनल आणि एक झेरॉक्सची प्रत आणि दोन फोटोग्राफसोबत घेऊन जायचं सतरा हजार रुपये इतकं याला वेतन मिळणार आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव इथं सकाळी दहा अकरा वाजता तुम्हाला उपस्थित राहायचा आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर दहा सहा दोन हजार वीस रोजी ही भरती होणार आहे तरी मित्रांनो अशाच नवनवीन सर्व जाहिरातीची माहिती तुम्हाला मी देत असतो तरीही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला ह्या जॉबची लिंक दिलेली आहे किंवा मग तुम्ही डायरेक्टली गुगलवर ई स्टडी सर्कल्स डॉट सी ओ टाईप करूनसुद्धा तुम्ही वेबसाईटवरती येऊ शकता तरी याच्या याच्यामध्ये इतकंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र